शिरोली मॅन्युफॅक्चरर असोसिएशन अर्थात स्मॅकचे सदस्य असलेल्या कारखानदार आणि कामगार यांना नेहमीच्या व्यस्त कामकाजातून विश्रांती मिळावी आणि तणावमुक्त वातावरण निर्मिती होऊन कारखानदार आणि कामगार यांच्यात सांघिक भावना निर्माण व्हावी या उद्देशानं स्मॅकच्या वतीनं दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं त्यानुसार याही वर्षी स्मॅक प्रीमियर लीग दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेचं शास्त्रीनगर मैदानात आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज आमदार सतेज पाटील आणि आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला उद्घाटनानंतर आमदार सतेज पाटील यांनी मान्यवरांसोबत बसून सामन्याचा आनंद लुटला यावेळी अध्यक्ष सुरेंद्र जैन उपाध्यक्ष जयदीप चौगले संचालक अतुल पाटील सुमंत पाटील नीरज झंवर सुरेश चौगुले सचिन पाटील उद्योजक नरेंद्र झंवर रवी डोली दीपक जाधव सचिन शिरगावकर एम वाय पाटील शेखर कुसाळे गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई हरिश्चंद्र धोत्रे मोहन कुशिरे संजय शेटे एमआयडीसीचे कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता ए ए ढोरे अभिषेक झंवर काका पाटील प्राचार्य डॉ महादेव नरके यांच्यासह स्मॅकचे सदस्य उद्योजक आणि खेळाडू उपस्थित होते